देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। खानापूर तालुक्यातील 12 जणांना 3 कोटींचा गंडा, दीडपट रक्कम आणि अलिशान गाडीचे आमिष दाखवून फसवणूक। 3 महिन्यात दीडपट रक्कम तसेच अलिशान गाडीही देतो असे सांगून खानापूर तालुक्यातील माहुली येथील आबासाहेब देशमुख आणि परिसरातील अन्य ओळखींच्या 12 जणांना पुण्यातील चौघांनी मिळून तब्बल 3,28,50,000 रुपयांचा गंडा घातला आहे। या प्रकरणी ऋषिकेश अशोक बारटक्के याच्यासह नितीन सुभाष शहा, सदाशिव पेठ, आदित्य दांडे, मुकुंदनगर स्वारगेट, श्रीमती नीलमणी धैर्यशील देसाई, बानेर रोड, सर्व राहणार पुणे यांच्या विरोधात विटा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत माहुली येथील आबासाहेब दत्ताजीराव देशमुख यांनी 3 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली होती। याबाबतची अधिक माहिती अशी की ऋषिकेश बारटक्के याचा पुणे येथे कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करत असून त्यांनी ऑगस्ट 2017 नीलमणी धैर्यशील देसाई यांच्या मालकीचे पर्वती येथील 49 गुंठे जागा कुलमुक्तार पत्राद्वारे घेतल्याचे देशमुख यांना सांगितले होते। या जागेमध्ये असलेल्या महसुलाच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि जागेमध्ये इतर कामे करण्यासाठी अंदाजे 4 कोटी रुपयांची गरज असून या जागेमध्ये त्यांनी गुंतवणूक केल्यास रकमेवरती 3 महिन्यांमध्ये दीडपट मोबदला तसेच नवीन चारचाकी अलिशान वाहनही बारटक्के आणि शहा देतील असे आमिष त्यांना दाखवले। त्यानुसार देशमुख यांनी स्वतःकडील रोख आणि RTGS 1,51,00,000 रुपये तर माहुली परिसरातील ओळखीच्या अन्य 12 लोकांनी बँकेतून शेतीवरील नोकरीवरती सोने गहाण कर्ज काढून 1,77,50,000 रुपये असे एकूण 3,58,00,000 रुपये ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे दिले होते। त्यावेळी ऋषिकेश बारटक्के याने त्याच्या नावाची फोर्ड इंडियावर ही गाडी फसवणूक करण्याच्या उद्देशाने देशमुख यांना दिली होती, परंतु बारटक्के यांनी ही गाडी खरेदी केल्यापासूनच बँकेचे हप्ते भरले नसल्याचे तसेच या गाडीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचा बोजा असल्याचे त्यांना समजले। त्यानंतर देशमुख आणि त्यांच्या सोबतच्या इतर गुंतवणूकदारांनी ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहा यांच्याकडे पैशांबाबत पाठपुरावा केला। त्यावेळी 18 फेब्रुवारी 2020 रोजी करारनामा करून 4 महिन्यामध्ये पैसे देण्याचे मान्य केले होते, परंतु त्यानंतर आजपर्यंत पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांनी फिर्याद दिली आहे। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा।